चाकण येथे मराठा आरक्षणावरून होत असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानंतर पोलीस प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. नाशिकवरून आळेफाटामार्गे पुण्याकडे होणारी वाहतूक आता आळेफाटा येथेच थांबवण्यात आलेली आहे. तर ती वाहतूक आता आळेफाट्यावरनं शिरूर मार्गे पुण्याकडे होत आहे. नक्की काय आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत आपला आवाजचे आळेफाटा प्रतिनिधी केदारनाथ बारोळे. केदारनाथ, काय सांगाल, नक्की हा निर्णय कधी घेण्यात आलाय? नक्की चाकणची आपण पाहताय की आज सकाळी चाकण या ठिकाणी तिथे मराठा मोर्चाचं आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये बऱ्याचशा वाहनांचं नुकसान झालेलं आहे. चाकणच्या आंदोलनामुळे या महामार्गावरची वाहतूक आळेफाट्यावरून रोखण्यात आलेली आहे. ती वाहनं नाशिकवरून येत आहेत. त्या वाहनांना पुण्याकडे जाण्यासाठी आळेफाट्यावरून सुरू मार्गे बाह्यवळणामार्गे काढून घेण्यात येत आहे. नक्की त्या ठिकाणी पोलिसांनी ही घेतलेली एक खबरदारी आहे, जेणेकरून हे प्रवासी व्यवस्थित सुखरूप त्यांच्या असणाऱ्या योग्य त्या ठिकाणी पोहोचतील याची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. कारण आपण पाहताय की सकाळपासून चाकण या ठिकाणी जे काही आंदोलन झालेलं आहे यामध्ये या प्रवाशांचे हाल होऊ नये आणि इथून पुढची असणारी ही जी काही काळजी आहे ही आळेफाटा पोलीस स्टेशन असेल किंवा पुणे ग्रामीण पोलीस असेल यांनी घेतलेली ही काळजी आहे. धन्यवाद केदार, अतिशय महत्वाची अशी माहिती आपण आपला वाच्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.